तर विद्यार्थी मित्रांनो, या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन आलो. तर विद्यार्थी मित्रांनो, ही नवीन अपडेट आहे आरोग्य विभाग भरती संबंधित. तर विद्यार्थी मित्रांनो, विषय असा आहे की विद्यार्थी मित्रांनो, आता जी आरोग्य भरतीची एक्झाम होणार आहे 28 फरवरीला, त्यासंबंधी विद्यार्थ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नाराजगी आहे. तर विद्यार्थ्यामध्ये नाराजगी अशा प्रकारे आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यासंबंधित आपण हा व्हिडिओ बनवला आहे. तर चला आपण सविस्तरमध्ये बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागाच्या भरतीत घोळ मिटवा, कारण खूप विद्यार्थ्यांना नाराजगी आहे या भरतीबद्दल. म्हणजे अशा प्रकारे आहे विद्यार्थी मित्रांनो, की परीक्षाची जी हे दिल्या यांनी पर्याय दिलेला आहे, तर त्यावर खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांमध्ये नाराजगी आहे. तर त्या संदर्भात आपण बघणार आहोत. तर आपण सुरू करूया. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने 54 संवर्गाच्या पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी अनेक वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज केलेले आहे. मात्र परीक्षेसाठी हॉल तिकीट वितरणात केवळ 2 पदांसाठीच हॉल तिकीट देण्यात आलेले आहे. त्यात एक परीक्षा एका ठिकाणी तर दुसरी परीक्षा वेगळ्या शहरात. यामुळे परीक्षार्थी एकाच पदांची परीक्षा देऊ शकतील आणि दुसऱ्या पदाला त्यांना मुकावे लागणार असल्याने परीक्षेमधील नाराजगी जी परीक्षार्थी आहे त्याच्यामधून नाराजगी व्यक्त होत आहे. आरोग्य विभागाची 2019 जाहिरात काढण्यात आली. या जाहिरातीमध्ये 54 ठिकाणी विद्यार्थ्यांची अर्ज करू शकतात असे सांगण्यात आले होते. काही विद्यार्थ्यांनी आपापल्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज केला. त्यानंतर मराठा आरक्षणाला स्थगिती आल्यानंतर राज्य सरकारने अशा विद्यार्थ्यांना कॅटेगरी बदलण्याची मुभा दिली. काही परीक्षार्थी EWS मध्ये भाग घेत आहे, मात्र राज्य शासनाकडून सरसकट अशा परीक्षार्थ्यांना 2 पदांसाठी परीक्षा देण्यासाठी हॉल तिकीट वितरित केले. 2 सत्रातील होणाऱ्या परीक्षेत एकाला सकाळी वेगळ्या शहरात, तर त्याच परीक्षार्थ्याला दुपारी शहरात, तर दुसऱ्या विषयाची परीक्षेचा घोळ झाल्याने विद्यार्थ्यातून संताप व्यक्त होत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी परीक्षार्थीतून करण्यात येत आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, खूप विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी फॉर्म भरले आहे आणि त्यांना वेगवेगळ्या ठिकाणचे त्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या ठिकाणचे त्यांना हॉल तिकीट वितरित करण्यात आले. त्याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजगी होत आहे. कारण कसा विद्यार्थी मित्रांनो, आपण एका ठिकाणी जो फॉर्म भरला आहे तर त्या ठिकाणचे त्यांना त्याच्याप्रमाणे त्यांनी जे ठिकाण दिले होते त्याच्या व्यतिरिक्त त्यांना ठिकाण देण्यात आलेले आहे, परीक्षा केंद्रात देण्यात आले आहे. त्यामुळे हा खूप मोठा घोळ परीक्षार्थीमध्ये निर्माण झालेला आहे. तर आपण समोर बघूया, 1 तासात दुसऱ्या शहरात पेपर कसा देणार, तर त्याबद्दल पण आपण बघूया. परीक्षार्थी ठरवतील त्यांना कुठली परीक्षा द्यायची, कुठल्या पदावर बसायचं, कुठल्या जिल्ह्यात परीक्षा द्यायची. राज्य सरकारच्या मनाप्रमाणे लकी ड्रॉसारखे 2 विषय निवडले. तर त्या परीक्षार्थ्यांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाण्यासाठी 1 तासामध्ये कुठलीही यंत्रणा उपलब्ध करून देईल का, त्याचा खुलासा शासनाने करावा, अशी मागणी विनोद पाटील यांनी केली आहे. तर जे विनोद पाटील आहे सामाजिक कर्ते, त्यांनी असे पण म्हटले आहे की राज्य सरकारने तत्काळ परीक्षार्थ्यांनी अर्ज केल्याप्रमाणे सर्व हॉल तिकीट वितरित करावेत व परीक्षार्थ्यांनी निवडलेल्या प्राधान्याच्या जिल्ह्यामध्येच परीक्षा केंद्र देण्यात यावे. अगोदरच परीक्षार्थ्याची खसलेली आहे, कारण खूप मानसिकता खूप विद्यार्थ्यांची आधीच जी पेपर खूप वेळानंतर होत आहे त्यामुळे त्यांची तसे मनोधैर्य खसलेलेच आहे. अशा गोष्टीमुळे जो अजून अडचणीत येईल याचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर होऊ शकतो. याकरिता राज्य सरकारने तत्काळ हा निर्णय बदलावा आणि विद्यार्थ्यांनी जे ठिकाण दिलेले आहे आधी स्वतः त्या ठिकाणचीच त्यांना हॉल तिकीट वितरित करण्यात यावे असे विनोद पाटील जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी म्हटले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आरोग्य विभाग भरतीचा जो घोळ निर्माण झाला आहे विद्यार्थ्यांच्या मनात, तर परीक्षार्थ्याची जे आहे परीक्षार्थी जे विद्यार्थी आहे त्यांचे असे म्हणणे आहे की आम्ही जे ठिकाण दिलेलं आहे त्या ठिकाणचेच आम्हाला हॉल तिकीट वितरित करण्यात यावे, जेणेकरून दुसऱ्या ठिकाणचे देण्यात यावे. तर अशा प्रकारे खूप विद्यार्थ्यांमध्ये नाराजगी आहे. तसेच खूप दिवसानंतर आरोग्य विभागाची भरती होत आहे, खूप मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये अडथळे आले आहे. त्या सर्व अडथळ्यात मात करत आता 28 फरवरीला ही भरती प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. तर त्या संदर्भात विद्यार्थ्यांच्या मनात काही प्रमाणात विद्यार्थी खुश आहे. आणि एकीकडे असे पण आहे विद्यार्थी मित्रांनो, की जे त्यांनी फॉर्म भरले आहे ज्या ठिकाणी त्या ठिकाणची त्यांना हॉल तिकीट न देता दुसऱ्या ठिकाणचे हॉल तिकीट त्यांना वितरित करण्यात गेलेले आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, ही अपडेट मी आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या विद्यार्थी
विद्यार्थ्यांचा वेतनपत्र हा अपडेट शेअर करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।